अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. खासदार नवनीत राणांच्या घरासमोर 4 तास आदिवासी विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. नवनीत राणा यांनी आंदोलनाला भेट दिली आणि चर्चा केली. अमरावती येथे खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर आदिवासी विद्यार्थ्यांनी 4 तास ठिय्या आंदोलन केले. नवनीत राणा विरोधात आदिवासी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले आहे. खासदार नवनीत राणा यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलनाला भेट दिली आणि चर्चा केली. पेसा कायद्याअंतर्गत शिक्षक, तलाठी, आरोग्य सेवक, ग्रामसेवक, वनपाल, कोतवाल सह आदी पदभरतीमध्ये मेळघाटमधील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना संधी देण्यात यावी, तसेच पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. पोलिसांनी ज्या ठिकाणी आदिवासी तरुणांना अडकवलं त्याच ठिकाणी विद्यार्थी ठिय्या आंदोलनाला बसले आहे. मला असं वाटतं त्यांची खूप वर्षाची जी मागणी आहे, 2016 हायकोर्टने जे निर्णय दिला त्याला आतापर्यंत कोणीही निर्णय झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जे CEO साहेबांसोबत आम्ही बोलतो आहे की जे हे सगळ्यावर काम करायचं, त्यांनी मार्गदर्शन हे मंत्रालयातून बोलवलं आहे, त्यांना मार्गदर्शन मागितलं आहे. आता मला असं वाटतं की सगळ्यांनी थोडासा वाट आपण नक्की पाहिली पाहिजे आणि आम्ही कंटिन्यू त्याचा फॉलोअपहीसुद्धा करत आहे की याच्यावर काही ना काही हल नक्की निघाला पाहिजे. कारण जेव्हा आमचे क्षेत्रातले पालकमंत्री देवेंद्र फडणवीस जी होते आणि डिप्टी आमचे DPTC जेव्हा मीटिंग करत असताना आम्ही हे प्रश्न मांडलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनीसुद्धा अग्री केला होता. CEO साहेब आमचे सगळे आम्ही बसलो होतो. नमस्कार, मी गंगाराम कुंजीलाल जांबेकर. आज हम मेळघाट के जो आदिवासी बहुल क्षेत्र आहे वहाँ के पूरा सुशिक्षित बेरोजगार यहाँ पर माननीय सौ नवनीत जी रवि भाव राणा सांसद इनके घर के सामने हमने ठिय्या आंदोलन रखा है. क्योंकि शासन निर्णय में स्पष्ट लिखा गया है कि जो भी रिक्त पद है वहाँ के अनुसूचित स्थानिक अनुसूचित जमाती से भरा जाए. ऐसे शासन निर्णय को लेकर हमने बार बार जिलाधिकारी, विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी को निवेदन दिया है. आमरण उपोषण को बैठा है, उन्होंने लिख कर दिया है कि हमारे हाथों में कुछ भी नहीं, आपका ये काम मंत्रालय लेवल से हो सकता है.